एकीकाळी जळगाव सोन्याची नगरी, कापसाची खाण, केळीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असताना आणि दोन गोष्टी जळगावच्या फार प्रसिद्ध होत्या. एक म्हणजे भरताची वांगी आणि मेहरूंची बोरं. जळगावात थंडीच्या दिवसात काही काळ चाखायला मिळणारी मेहरूंच्या बोरांची चव सध्या दुर्मिळ होत चालली आहे. मेहरूंच्या बोरांची एक चर्चा देखील कानावर पडते, ती म्हणजे सुलतान अलाउद्दीन खिलजींची पहिली आणि मुख्य पत्नी मलिकाए जहान किंवा मेहरूनिसा हिला जळगावची बोरं आवडत असल्याने तिला ते पाठवण्यात येत होते आणि त्यामुळेच त्यांना मेहरूंची बोरं म्हणून ओळखले जाते. जळगावातील मेहरूंची बोरं प्रचंड प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काळात बाजारात ॲपल बोर, मोठी बोर पाहावयास मिळत असून चवीला देखील ते गोड असतात. बाजारात मिळणाऱ्या बोरांपैकी वेगळीच आणि जराशी आंबट गोड चव असलेल्या मेहरूंची बोरं जरा हटकीच आहेत. एकेकाळी जळगावात मेहरूंच्या बोरांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात होती. झाडावरून पडलेली आणि त्याच ठिकाणी रोप येऊन तयार झालेल्या झाडांची संख्या देखील बरीच होती. मेहरूंच्या बोरांची लागवड जिल्ह्यात मध्ययुगीन काळापासून होत असल्याचा उल्लेख जिल्ह्याच्या गॅजेटमध्ये करण्यात आला आहे. सुरुवातीला मेहरूण गावाच्या शिवारात लागवड होणाऱ्या या बोरांचा विस्तार तालुक्यातील ठराविक गावांमध्ये झाला आहे. पूर्वबाळ असलेल्या बोरांची झाडे ही तोडली गेली असून या वाणाचे संरक्षण होण्याची गरज निर्माण झाली आहे. हे वाण शहराच्या आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांनी लावल्यामुळे त्यांनी शहरात विक्रीसाठी आणलेल्या बोरांनाच मेहरूंची बोरं म्हटली जातात. जळगाव तालुक्यातील आव्हाने, बोरणार, मोहाडी, शिरसोली, खेडी या परिसरात मेहरूंच्या बोरांच्या झाडांची लागवड आजही कायम आहे. परंतु पाऊस नियमित नसल्याने त्याचा परिणाम या गावरान मेव्यावर झाला आहे. अवकाळी पावसामुळे फुलोऱ्याच्या काळात बहार कमी येतो आणि त्यामुळेच उत्पन्नात देखील घट होत आहे. प्रत्येक वर्षी ऑक्टोबर व नोव्हेंबरला येणारा बहार यावर्षी डिसेंबरमध्ये देखील पूर्ण प्रमाणात आलेला नाही. बाजारात बोरांची मागणी वाढत असून आवक मात्र कमी प्रमाणात झाली आहे. शेतकरी बांधव देखील हवा तसा भाव नाही आणि त्यातच निसर्गाची अवकृपा यामुळे मेहरूंच्या बोरांचे उत्पादन घेत नाही. लहानपणी आपण झाडांची निगा राखली तर ते दीर्घकाळापर्यंत आपल्याला फळ, सावली, ऑक्सिजन देतात, सोबतच उत्पन्न देखील मिळते. जुन्या काळात मेहरूंची बोरं विकणे हा मेहरूनकरांचा जोडधंदा झाला होता. आज देखील 100 वर्ष जुनी असलेली बोरींची झाडे 150 ते 200 किलोपर्यंतची बोरं देत असतात. या झाडांना संक्रांतीनंतर दुसरा बहार येत असतो, ज्यांना खेडणी जातीची बोरं म्हटले जातात. हे वाढलेले बोरं असल्या कारणाने त्यांना साठवून ठेवत खारीक म्हणून देखील खाल्ले जातात. वाढलेल्या बोरांची लोणचं आणि बोरकूट देखील केले जाते. विशेष म्हणजे खानदेशात वाढलेले बोरं साखरेच्या किंवा गुळाच्या पाकात टाकून काही दिवस भिजवून ठेवल्यानंतर ते खाल्ल्यास त्याची चव देखील निराळीच असते. शेतबांधावरील आंबट बोरींची झाडे मे किंवा जून महिन्यात छाटल्यावर जुलै ते ऑगस्ट महिन्यात त्यांना नवीन डीर म्हणजेच अंकुर येतात. आंबट बोरांच्या झाडांवर मेहरूंच्या बोरांच्या झाडाची कलम लावली जात असते. पूर्वी कलम लावण्यासाठी अनेक लोक असायचे, परंतु आता कलम लावण्याकडे दुर्लक्ष झाल्याने जळगावचा गावरान मेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मलिकाए जहान किंवा मेहरूनिसा ही सुलतान अलाउद्दीन खिलजींची पहिली आणि मुख्य पत्नी होती. दिल्ली सल्तनतवर राज्य करणाऱ्या खिलजी घराण्यातील सर्वात शक्तिशाली शासक म्हणून तिच्यावर ओळख होती. ती अलाउद्दीनच्या पूर्ववर्ती आणि काका सुलतान जलालुद्दीन खिलजी घराण्याचे संस्थापक यांची मुलगी होती. तुर्कीस्तान ते दिल्लीपर्यंत दहशत असलेल्या जलालुद्दीनची मुलगी म्हणजे मेहरूनिसाला जळगाव परिसरातील बोरं फार आवडायची आणि तिला ते जळगावातून दिल्लीपर्यंत पाठवले जात होते. मेहरूनिसाला बोरं आवडत असल्याने जळगावच्या बोरांना मेहरूंची बोरं म्हणून ओळखले जाते अशी देखील एक चर्चा आहे. भारतात तसे बोरांचे अनेक प्रकार असून शबरी मातेने देखील प्रभू श्री रामचंद्रांना आपली उष्टी बोरं खायला दिली असल्याची आख्यायिका आपल्याला माहितीच आहे. नमस्कार, मी वासुदेव सानप राहणार मेहरून. माझ्या शेतामध्ये जवळजवळ 70 ते 80 वर्षापूर्वीची झाडे आहे. त्याच्यापूर्वी माझे वडील त्या बोरींची निगा राखायचे. आता माझे वडल्यानंतर मी त्या बोरींची देखभाल करतो आणि मला वर्षाला साधारणतः माझ्या शेतामध्ये 40 ते 50 मेहरून बोरींची झाडं आहे. मला वर्षाला साधारण 30-35 हजार रुपयेचं उत्पन्न मिळतं. त्या उत्पन्न म्हणजे माझं एक असं शेतीला बरं एक जोड म्हणून जोड व्यवसायासारखं मला ते एक उत्पन्न माझ्या कौटुंबिक कारणासाठी उपयोगात येतं मला. तसेच व माझ्या शेतामध्ये 40-50 झाडं आहेत बोरीची. तर तुम्ही आपली दखल घेतल्याबद्दल, मेहरूंच्या गावरान मेवाची दखल घेतल्याबद्दल आपले परत पुनश्च आभार मानतो. तर आज आपण जाणून घेतला जळगावचा गावरान मेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहरूंच्या बोरांचा इतिहास.